देशाबाहेर कोणत्याही आपल्याला जायचं म्हणलं तर आपल्याला सर्वात महत्वाची गोष्ट जी लागते ती असते आपला पासपोर्ट. जर पासपोर्ट नसेल तर तुमच्याकडे बाकी इतर सगळ्या गोष्टी असल्या तरी तुम्ही बाहेरच्या देशामध्ये जाऊ शकत नाही. खूप जणांचे मला मेसेज आले की सर आम्हाला पण जायची इच्छा आहे पण आम्हाला पासपोर्ट कसा काढायचा हे मला माहीत नाही. तर आजचा व्हिडिओ मी त्याच्यावरच बनवणार आहे. तर पासपोर्ट आपल्याला 3 स्टेप मधून तुम्हाला पासपोर्ट काढावा लागतो. जी पहिली स्टेप असते ती आहे तुम्हाला ऑनलाईन फॉर्म भरावा लागतो. जी दुसरी स्टेप आहे ती तुमच्या पासपोर्ट ऑफिसमध्ये जाऊन तिथं तुम्हाला अपॉइंटमेंट घ्यावी लागते. आणि जी तिसरी स्टेप असते ती असते पोलीस व्हेरिफिकेशन. तर ह्या सर्वाची माहिती आपण ह्या व्हिडिओमध्ये आज घेणार आहोत. तर सर्वात प्रथम जो ऑनलाईन फॉर्म कसा भरायचा हे मी तुम्हाला दाखवणार आहे. तर सर्वात पहिल्यांदा गुगलवर जाऊन आपल्याला passport.gov.in असं सर्च करायचंय. सर्च केल्यानंतर पासपोर्ट सेवा आहे त्याचं पोर्टल ओपन होईल. तर ओपन झाल्यानंतर इथं तुम्हाला एक सूचना तुम्हाला ते देत आहेत. तिथं जर थोडं तुम्ही खाली जर गेले तर हे रेड कलरमध्ये ज्या वेबसाईट आहेत ह्या सर्व फेक आहेत. तर याच्यावर जाऊन तुम्ही पासपोर्ट अप्लाय करू नका. तर इथं आपल्याला न्यू रजिस्ट्रेशनवर क्लिक करायचं आहे, कारण आपलं पासपोर्ट आपण पहिल्यांदाच अप्लाय करतो आहे, त्यामुळे आपल्याला न्यू रजिस्ट्रेशनवर जाऊन तिथं तुम्हाला क्लिक करायचं आहे. इथं खाली आल्यानंतर सर्वात पहिल्यांदा तुम्हाला जे आहे ते पासपोर्ट ऑफिस सिलेक्ट करायचं आहे. पासपोर्ट ऑफिस हे असतं जे तुमच्या शहराच्या तिथं तुम्हाला जे शहराच्या जवळची सिटी आहे ती तुम्हाला सिलेक्ट करायची. इथं मी माझ्या मित्राचं भरतो आहे, तो चंदीगडचा आहे, त्यामुळे मी इथं चंदीगड टाकलेलं आहे. तुमच्या इथं पुणे जवळ असेल तर तुम्ही पुणे टाका, मुंबई टाका त्यानुसार. त्याचबरोबर खाली आल्यावर तुम्हाला तुमचं नाव टाकायचं आहे आणि बर्थ डेट टाकायचे. त्यावर खाली तुम्हाला ईमेल आय डी टाकायचा आहे. ईमेल आय डी लक्षात ठेवा, ईमेल आय डी जो तुमचा चालू आहे तोच तुम्हाला टाकायचा आहे. तिथं तुम्हाला लिंक येते पुढं. त्याचबरोबर खाली आल्यानंतर खालचा जो ऑप्शन आहे तो तुम्हाला जो तुमचा ईमेल आय डी तोच तुम्हाला लॉग इन आय डी हवाय का, तर मी तिथं येस केलं आहे, तो तुम्हाला तिथं ऑटोमॅटिक येतो. खाली तुम्हाला पासवर्ड टाकायचा आहे आणि त्याच्या खाली हिंट क्वेश्चन, म्हणजे जर तुम्ही जर तुमचा जो पासवर्ड आहे तो विसरला तर एक हिंट क्वेश्चन असतो. हे सगळं झाल्यानंतर तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला अशी एक लिंक येईन तुमच्या ईमेल आय डीमध्ये, मी तुम्हाला दाखवतो. हे बघा, इथं खाली लिंक आलेली. ह्या लिंकवर गेल्यानंतर तुमचं रजिस्टर होतं सक्सेसफुल. मग इथं तुम्हाला लॉग इन आय डी टाकावा लागतो, तुम्ही जो टाकला आहे तो, म्हणजे तुमचा ईमेल आय डी. तर बघा इथं तुमचं जे आहे कम्प्लीट झालेलं आहे. तर इथं खाली जे आहे तिथं तुम्हाला आता फॉर्म फिलअप करायचा आहे. तर तिथं खाली क्लिक लॉग इनसाठी क्लिक करा, लॉग इन आय डी टाका आपला जो आहे तो आणि कंटिन्यू करा. कंटिन्यू टाकल्यानंतर आपल्याला पासवर्ड टाकायचा आहे जो आपण मगाशी टाकला होता. आणि खाली आल्यानंतर सेम जे वर अक्षर आहेत ते टाका आणि लॉग इन करा. इथं लॉग इन केल्यानंतर तुम्हाला ऍप्लिकंट होमवर तुम्ही येता. इथं तुम्हाला जो पहिला ऑप्शन आहे न्यू रजिस्ट्रेशन त्याच्यावर क्लिक करायचंय, कारण आपण पहिल्यांदाच भरतोय. तर इथं तुम्हाला दोन टाईपनं भरता येतो. एक तर ऑप्शन आहे जो आहे ऑनलाईन फॉर्मचा आणि दुसरा आहे तो तिथं प्रिंट आउट काढून तुम्हाला पेनाने भरावा लागतो, पण तो खूप लेंदी प्रोसेस आहे. तर आपण तुम्हाला 10 मिनिटांमध्ये कसं अप्लाय करायचं हे शिकवणार आहे, त्यामुळे आपण ऑनलाईनच ते अप्लाय करणार आहे. तर ऑनलाईनच्या ह्याच्यावर एक नंबरच्या क्लिकवर तुम्ही साईडवर क्लिक करा. इथं आल्यानंतर तुम्हाला तुमचं प्लेस सिलेक्ट करायचं आहे आणि डिस्ट्रिक्ट सिलेक्ट करायचे. तिथं आल्यानंतर न्यू पासपोर्टला तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे नॉर्मल आणि 36 पेजेसचं तुम्हाला घ्यायचं आहे. पुढं आल्यानंतर तुम्हाला इथं तुमची माहिती भरायची आहे, तुमचं नाव, त्यानंतर सरनेम म्हणजे आडनाव, जेंडर टाकायचं आहे मेल किंवा फिमेल तुम्ही जसं असेल त्यानुसार, आणि अशी सगळी इन्फॉर्मेशन तुम्हाला जी तिथं सांगितलेली आहे त्यानुसार भरून घ्या. तुमचं ॲड्रेस हे तुम्हाला टाकायचं, स्टेट, डिस्ट्रिक्ट, तुमचं गाव, हे सर्व माहिती तुम्ही भरून घ्या तुमची जशी आहे तशी. इथं जशी जशी तुम्हाला तुमचं एज्युकेशन डिटेल हे विचारलेले आहेत त्यानुसार तुम्हाला भरून घ्यायचं सगळं.
इथं तुम्हाला आधार नंबर टाकायचा आहे. वर तुम्हाला पॅन कार्डचा पण ऑप्शन दिसतोय, जर नसेल तर टाकू नका, पण आधार कार्ड तुम्हाला टाकायचं कंपल्सरी. त्यानंतर इथं आय ॲग्रीच्या इथं ऑप्शनवर येसवर इथं क्लिक करायचं आहे तुम्हाला, आणि सेव माय फाईल असं हे करायचं. सेव केल्यानंतर युअर ॲप्लिकेशन हॅज बीन सक्सेसफुल दाखवतो आहे तुम्हाला. त्यानंतर नेक्स्ट घ्यायचं आहे. नेक्स्ट घेतलं तुम्हाला फॅमिली डिटेल भरायचं आहे. इथं तुमच्या वडिलांचं नाव, आईचं नाव, सरनेम हे सगळं तुम्हाला व्यवस्थित तुमचं जसं आहे त्यानुसार भरून घ्या. सेव्ह करा आणि नेक्स्ट घ्या. इथं प्रेझेंट रेसिडेंट ॲड्रेस, इथं तुम्हाला ॲड्रेस भरायचा आहे. जसं तुमचा ॲड्रेस आहे त्यानुसार भरा. इथं रोड नेम किंवा तुमचं स्ट्रीट नेम, हाऊस नंबर टाकायचा आहे. त्याचबरोबर खाली तुमचं व्हिलेज, स्टेट, डिस्ट्रिक्ट, पिन कोड हे जसं आहे त्याप्रमाणे बरोबर भरून घ्या, कारण ह्याच ॲड्रेसवरती तुमचा पासपोर्ट पोस्टाने येतो, त्यामुळे व्यवस्थित तुम्ही भरून घ्या. आणि ईमेल आय डी टाका. अरे तुमचा जो ॲड्रेस आहे तो तुमचा परमनंट आहे का, येस करा आणि सेव्ह करा आणि नेक्स्ट घ्या. नेक्स्ट आलं तुम्हाला एक इमर्जन्सी कॉन्टॅक्ट ते मागतात. त्यात तुमच्या भावाचं किंवा तुमची बहीण जी आहे किंवा एकदम जवळचा कोण मित्र असेल तर त्याचं नाव डिटेल टाका, फोन नंबर टाका, त्याचा ईमेल आय डी टाका आणि नेक्स्ट घ्या. इथं तुम्हाला पासपोर्ट सर्व तिकीटचे तुम्हाला आयडेंटिटी येत आहेत. त्यामध्ये तुम्हाला जे इन्फॉर्मेशन मी जशी भरतोय तर त्याच प्रकारे तुम्हाला भरून घ्यायचे आणि नेक्स्ट करा. हे अदर डिटेल आहेत. हे इथं तुमचं क्रिमिनल जे आहे ते तुम्हाला भरा. इथं सगळं तुम्ही नो 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 करा आणि नेक्स्ट करा. इथं बघू शकता तुमचं पासपोर्टचं पेज अशा प्रकारे ओपन होतं ते दाखवत आहेत. तर इथं परत एकदा तुम्ही पूर्ण इन्फॉर्मेशन बरोबर भरले का हे एकदा चेक करा. इथं तुम्हाला दाखवत आहेत सगळे तुम्ही जी इन्फॉर्मेशन भरली हे तुमच्या पासपोर्टला असं पेज येतं. तर इथं काय चुकी झाली असेल तर मागं जाऊन एडिट करा आणि जर का बरोबर असेल तर नेक्स्ट करा. नेक्स्ट केल्यानंतर इथं तुम्हाला सेल्फ डिक्लेरेशनचं पेज येतं. त्यामध्ये तुम्हाला तुमचं बर्थ प्लेस जे आहे तिथं तुम्हाला आधार कार्ड, दोन्हीकडे पण आधार कार्ड सिलेक्ट करायचे, कारण आधार कार्ड इझिली सगळ्यांकडे असतं, त्यामुळे ते व्हेरिफिकेशनच्या डॉक्युमेंटसाठी आधार कार्ड सिलेक्ट करा. खाली आल्यानंतर तुम्हाला एक ऑप्शन दिसतो इथं की तुमचे जे नोटिफिकेशन येणार आहेत मोबाईलला म्हणजे पासपोर्ट रिलेटेड ते तुम्हाला ऑन करायचे का, तर येसवर क्लिक करा. त्यात तुम्हाला SMS सर्व्हिस ही प्रोव्हाइड केली जाते. त्याचे ते एक्स्ट्रा थोडेसे चार्ज घेतात, 50-100 रुपये तिथे तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये लिहिलेले असतील, तर तिथं तुम्ही येस करा. इथं तुम्हाला खाली आल्यानंतर प्लेस आणि डेट टाकायचे, आय ॲग्रीवर क्लिक करायचे आणि नेक्स्ट करायचे. हा तुमचा फॉर्म इथं सक्सेसफुल झालेला आहे. त्यानंतर तुम्हाला इथं अपॉइंटमेंट आणि पेमेंट जे आहे ते तुम्हाला फिल करायचे. तर जे इथं पेमेंट मेथड तुम्हाला ऑनलाईनवर क्लिक करायचे आणि नेक्स्ट करायचे. त्यानंतर इथं शेड्यूल अपॉइंटमेंटवर गेल्यानंतर इथं तुम्हाला नेक्स्ट करायचे. इथं तुमच्या अपॉइंटमेंटचे सिटी आणि डेट येतात. तर इथं तुम्हाला नीट लक्षात ठेवायचं, तुम्हाला जे जवळ जाण्यास सोयीस्कर आहेत तिथले तिथं शहराची तुमचे नावं येतात. जर तुम्ही सोलापूर बार्शी इथं जर राहत असाल तर सोलापूर, माढा, पंढरपूर असे जवळचे तुमच्या शहराच्या जवळचे नावं येतात. तर त्यानुसार तिथल्या अपॉइंटमेंट डेट देखील येते, तर तुम्हाला ते सिलेक्ट करायचे. तर आता ह्याच्या जवळचं जे शहर आहे ते मी सिलेक्ट केलेलं आहे. जे तुम्हाला लिहिलंय ते खाली उतरायचं आणि नेक्स्ट करायचे. तर इथं तुम्हाला पे अँड बुक अपॉइंटमेंटचं पेज येतं.
तर इथं अपॉइंटमेंट डेट तुम्ही सिलेक्ट करू शकता, तुम्हाला जी हवी आहे ती, आणि पे अँड बुक अपॉइंटमेंटवर सिलेक्ट करा. इथं तुम्हाला थोडं थांबावं लागेल, त्यांचं पेमेंटचं पेज ओपन होतं. तर इथं खूप सारे ऑप्शन दिसतात, SBIचं बँकिंग किंवा ओदर बँकिंग. आता माझं ओदर बँकिंग आहे, त्यामुळे ओदर बँकिंगवर हे करतो. तुमची SBIचं बँक असेल तर SBIच्या ह्याच्यावर जाऊन क्लिक करा. इथं तुम्हाला डिटेल भरावं लागतात बँकचे, हे सर्व डिटेल व्यवस्थित भरा. तुमचं मोबाईल नंबर, युजर आयडी, हे सर्व ऑनलाईन बँकिंग तुम्ही करत असाल तर करा. जर तुम्हाला डेबिट कार्डवर पेमेंट करायचं असेल तर त्याचं सुद्धा ऑप्शन इथं आहे. तर मी आता हे सर्व पेमेंट करतोय. डेबिट कार्डवरनं जर तुम्ही पेमेंट करत असाल तर एक OTP जनरेट होतो, तो तुम्हाला टाकावा लागतो OTP. त्यानंतर तुम्हाला एक मेसेज येईल आणि एक तुमच्या ईमेल आयडीवरती अशा प्रकारे एक स्लिप येईल की पेमेंट कंप्लीट झालेलं आहे. तर आता हे सर्व प्रोसेस झाल्यानंतर तुम्हाला लॉग इन करायचं आहे परत एकदा. इथं सर्व तुम्हाला तुमचा पासवर्ड हे टाकून तुम्हाला लॉग इन करायचं आहे. लॉग इन झाल्यानंतर तुम्हाला इथं कोपऱ्यामध्ये व्ह्यू सबमिटेड फॉर्म दिसेल, त्यामध्ये आपला जो फॉर्म आहे त्याच्यावर तुम्हाला क्लिक करायचे. बघा इथं आपण फॉर्म भरलेला तिथं तुम्हाला आलेला आहे, त्याच्यावर तुम्हाला टिक करायचे. आणि इथं खाली एक ऑप्शन दिसतंय प्रिंट ऍप्लिकेशन फॉर्म, तर हा प्रिंट ऍप्लिकेशन रिसीट जी आहे ती अशा प्रकारे तुम्हाला इथं येते. हे जे तुम्ही प्रिंट काढून घ्या, ही तुम्हाला पासपोर्ट ऑफिसमध्ये रेफरन्स म्हणून लागते. इथं तुम्ही बघा सगळं पेमेंट हे तुम्ही केलं, ह्याच्यावर पूर्ण तुमची इन्फॉर्मेशन येते. तर ही रिसीट तुम्हाला तिथं घेऊन जायची आहे. तर ही प्रिंट तुम्हाला, ही जी लिस्ट आहे, ही प्रिंट काढून घ्यायची आहे. ह्याचबरोबर तुम्हाला आधार कार्ड, वोटर आय डी किंवा पॅन कार्ड, आणि त्याचबरोबर तुम्हाला 10वी आणि 12वीचं तुमचं मार्कलिस्ट आणि एक फोटो, ID साईजचा फोटो, हे सर्व घेऊन तुम्हाला तुमच्या ज्या तारखेची तुम्ही अपॉइंटमेंट घेतलेली आहे त्या पासपोर्ट ऑफिसला तुम्हाला जायचं आहे. तिथं क्रॉस व्हेरिफिकेशनसाठी तुम्हाला काही प्रश्न विचारले जाऊ शकतात, त्याचे तुम्ही उत्तरे द्या. खूप साधी प्रश्न असतात, जसे की तुम्ही कुठे राहता, काय करता, तुमचा व्यवसाय काय, ह्या प्रकारचे तुम्हाला प्रश्न विचारले जातात. हे सर्व झाल्यानंतर तिथून तुमचे जे डॉक्युमेंट आहेत ते तुमच्या तालुक्याच्या पोलीस स्टेशनला पाठवले जातात. पोलीस स्टेशनला आल्यानंतर तुम्हाला कॉल येतो, त्यानंतर तुम्हाला हे सर्व डॉक्युमेंट परत तुमच्या पोलीस स्टेशनला घेऊन जायचे आहेत. एवढी एक काळजी घ्या की तुमचे जे डॉक्युमेंट आहेत हे सर्व तुम्हाला ओरिजिनल कॉपी तिथं घेऊन जायचे आहे. तिथं पोलीस स्टेशनला तुमचं परत एकदा व्हेरिफिकेशन केलं जातं, तुमचं काही क्रिमिनल रेकॉर्ड आहे का, हे सर्व गोष्टी चेक केल्या जातात. हे सर्व झाल्यानंतर तुमचा जो पासपोर्ट आहे तो तुम्हाला तिथून पुढे 7 ते 8 दिवसांमध्ये तुम्हाला तुमच्या घरच्या ॲड्रेस, तुम्ही जो ॲड्रेस फिल केलेला आहे त्या ॲड्रेसवरती तुम्हाला पोस्टद्वारे भेटला जातो. तर एवढी सरळ आणि सोपी पद्धत आहे पासपोर्ट काढायची. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, आणि असे खूप सारे व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येणार आहे, त्यासाठी तुम्ही नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.